नमस्कार, मी निषाद लांजेवार। आपण बघत आहात आकाश न्यूज। बघूया आजच्या ठळक बातम्या। शुक्रवारी 5 ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच पदासाठी निवडणूक। दिगोरी वन परिसरात रानगव्यांचा थैमान, तर सर्पमित्रांनी दिले विषारी सापाला जीवनदान। आता बातम्या सविस्तरपणे। लाखांदूर तालुक्यातील नुकतेच संपन्न झालेल्या 11 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर उद्या शुक्रवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी 5 ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक होत आहे। यात गुंजे पारकिनी गट ग्रामपंचायत, कोच्ची दांडेगाव गट ग्रामपंचायत, मांदड सावरगाव गट ग्रामपंचायत, कंदळगाव चिचगाव गट ग्रामपंचायत, तर पारडी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे। 11 ग्रामपंचायतीपैकी 2 टप्प्यात सरपंच उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात येत असून उर्वरित 6 ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच पदासाठी येत्या 15 फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे। शुक्रवारी संपन्न होत असलेल्या 5 ग्रामपंचायतीमध्ये गुंजे पारकिनी येथील सरपंचपद नामाप्र महिलाकरिता राखीव, कोच्ची दांडेगाव येथील सरपंचपद नामाप्र महिलाकरिता राखीव, मांदेड सावरगाव येथील सरपंचपद नामाप्र महिलाकरिता राखीव, कंदळगाव चिचगाव येथील सरपंचपद नामाप्र पुरुषाकरिता राखीव असून पारडी येथील सरपंचपद हे सर्वसाधारण गटाकरता असल्याने सर्वच ठिकाणी सरपंचपदासाठी चुरस निर्माण झाली आहे। सरपंच उपसरपंच पदावर कोण बाजी मारणार याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे। लाखांदूर तालुक्यातील दिगोरी मोठी वन परिसरात रानगव्यांनी थैमान घातले असल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान होत आहे। दरम्यान वन विभागाने गस्ती वाढवली असली तरी रानगव्यांचा बंदोबस्त न झाल्याने धान उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत। दिगोरी मोठी वन विभागातील मुरजा, दहेगाव, पारडी, मालदा या गावांच्या जंगलव्याप्त परिसरात 30 ते 40 रानगव्यांचा कळप दिवस रात्र थैमान घालताना दिसत आहे। 17 गावे जंगल परिसराला लागून असून या परिसरात उन्हाळी धानाची मोठ्या प्रमाणात रोवणी केली गेली आहे। मात्र रानगव्याच्या कळपाने धान शेतीचे मोठे नुकसान केले आहे। मुरजातील सौ कल्याणी काशीनाथ देशमुख यांचे गट क्रमांक 123/2 मधील 2 एकर जागेतील उन्हाळी धान रानगव्यांनी फस्त केले आहे। रोवणीला जवळपास 1 महिन्याचा कालावधी झाल्याने धान पीक अगदी जोमात असताना रानगव्यांनी संपूर्ण शेतातील धान पिकाची नासधूस केल्याने संबंधित शेतकऱ्याची मोठी नुकसान झाली आहे। या संदर्भात वनरक्षकाला माहिती देऊनही दखल न घेतल्याचा आरोप सदर शेतकऱ्यांनी केला आहे। दरम्यान दिगोरी मोठीचे राऊंड ऑफिसर दिघोरे यांना विचारले असता त्यांनी परिसरात गस्त वाढविली असल्याची माहिती दिली आहे। लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुजुर्ग येथील नेपाल मिसार यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या टवऱ्या या जहाल विषारी सापाला सीतापीनं पकडून त्यास सर्व मित्रांनी जीवदान दिले आहे। जागेश्वर कांबळे, भूषण चेटुले व आकाश तिगरे या 3 सर्प मित्रांना विषारी साप असल्याची माहिती मिळताच त्यांनी नेपाल मिसार यांच्या शेतातील विहिरीतील टवऱ्या सापास पकडले। त्यांना लाखांदूर वन विभागाला सूचना देऊन सदर सापाला दांडेगाव जंगलात जिवंत सोडण्यात आले। लाखांदूर तालुक्यात जागेश्वर कांबळे, भूषण चेटुले, आकाश तिगरे या 3 सर्पमित्रांनी जहाल विषारी सापांना पकडून जंगलात सोडल्याने अनेक सापाचे जीव वाचले असून त्यामुळे सर्पमित्रांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे।